प्रेम माणसावर करा, त्याच्या सवयीवर नाही। नाराज व्हा पण त्याच्या बोलण्यावर, त्याच्यावर नाही। विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही, कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही। नेहमी सत्याच्या मार्गाने चला, या मार्गाने अपघात कमी होतात, कारण या मार्गाने येणाऱ्यांची संख्या फार कमी असते। प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये, जीवलगांची सोबत कधी सुटू नये। नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे, असे निभावा की त्याचे बंध आयुष्यभर तुटू नये। आपल्या जीवनात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखीच असतात, काही फांदीसारखी जास्त जोर दिला तर तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून देखील टोचणारी, आणि काही मुळासारखी दिसत नाहीत पण शेवटपर्यंत साथ देणारी। फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते। माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते। चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती कायम स्वरूपी टिकतात। चला काहीतरी वेगळं। एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते। सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर त्या दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी द्या, मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला द्यायची आहे। बाई साड्या घेऊन निघून जाते। त्यानंतर थोड्या वेळाने एक गरीब बाई दुकानात येते आणि त्या दुकानदाराला म्हणते, मला एक सुंदर सुरेख एकदम भारी साडी द्या, मला माझ्या मालकिनीला तिच्या मुलाच्या लग्नात द्यायची आहे। मग आता सांगा बरं, खरा श्रीमंत कोण? या जगात तीन प्रकारचे लोक आहेत। पहिल्या प्रकारचे लोक काहीतरी करतात, काहीतरी घडवतात। दुसऱ्या प्रकारचे लोक काय होतंय ते बघतात किंवा बघत राहतात। तिसऱ्या प्रकारचे लोक काय व कसं झालंय याकडे आश्चर्याने बघतात। काही लोकांना अडथळ्यांची गरज नसते, ते स्वतःच स्वतःचा वेळ वाया घालवत असतात। जन्म ठेंबासारखा असतो, आयुष्य ओळीसारखे असते, प्रेम त्रिकोणासारखे असते आणि मैत्री वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो। अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात, म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकट्याने चालण्याची हिम्मत ठेवावीच लागते। आपल्या मनाला उत्तम विचारांचे पोषण द्या, कारण आपण कधीही आपल्या विचारांपेक्षा मोठे होणार नाही। कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हींचीही गरज असते।